नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील शेतकरी संघटनेचे दिवंगत नेते शरद जोशी यांचा पुतळा लवकरच उभारला जाईल पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात असून शरद जोशींबद्दल असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सदरचे काम स्वखर्चाने करत असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती भाऊसाहेरे यांनी दिली दिवंगत शरद जोशी शेतकऱ्यांचे पंचप्राण आहेत शेतीमालाला रास्त भाव मिळावा शेतकऱ्यांना घामाचा दाम मिळावा यासाठी महाराष्ट्रात उभारलेल्या लढ्यात अनेक शेतकऱ्यांनी झोकून दिले होते त्यांच्या आंदोलनापुढे सरकारलाही झुकावे लागले म्हणून प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात शरद जोशींबद्दल आदराचे स्थान आहे अनेक निवडणुकांमध्ये शरद जोशींचा फोटो लावून मते मागितली जातात मात्र जोशी साहेबांबद्दल असलेली कृतज्ञता आपण पुतळ्याच्या माध्यमातून व्यक्त करत आहोत पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या काही दिवसात नामपूर बाजार समितीच्या आवारात एका दिमाखदार सोहळ्यातून पुतळा बसविण्यात येईल यामागे कोणतेही राजकारण नसून व्यक्तिगत माझी दिवंगत शरद जोशींबद्दल असलेली निष्ठा असल्याने शेतकऱ्यांना दिलेला शब्द मी खरा करून दाखवत आहे माझे ब्रीद वाक्यच आहे मी जे बोलतो ते करूनच दाखवतो त्याप्रमाणे येत्या काही दिवसात बाजार समितीच्या आवारात शरद जोशींचा पुतळा बसवलेला दिसेल अशी ग्वाही माजी सभापती तथा बळीराजा फाऊंडेशनचे अध्यक्ष भाऊसाहेब बाहिरे यांनी दिली